प्लेयर्स लंच आएगा कि पेशेंस, 5-10 मिनट में लंच भेज रहा है आपको, 2 पाए 4 पाए, वेज नॉन वेज सब मिलेगा, हैव पेशेंस। नहीं खंबेजी सोए नहीं है, उगस काही बोलू नये आपण याबद्दल। मुंबई इंडियन्स परा मॅच स्टार्ट करा, आणि या ठिकाणी हर्ष इलेवन विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2 यादव फ्रॉम वाराणसी, सचिन साळवी आपण बाजूला वा अन्यथा आपल्याला कारवाई करण्यात येईल। यादव युद्ध, यादव कुलवंश के दो संघ या खेल रहे, मुंबई इंडियंस और हर्ष इलेवन, सॉरी 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 विकास भाई भड़क गए, सॉरी। स्ट्राइक वर अक्षय मोड सिंह आणि उत्कृष्ट शॉट चौका अक्षय मोड सिंह यांना, मला वाटतं त्यांची कॅटेगरी पुढच्या वर्षी बदलायला लागणार आम्हाला, अतिशय उत्कृष्ट खेळ करत आहेत। मॅच दरम्यान त्यांचा जो परफॉर्मन्स आहे, त्यांचा ग्राफ जो आहे तो वरती होत चाललेला आहे, आणि कडकड शॉट नाही, डॉट झालेला आहे, चौका मारण्याचा प्रयत्न होता पुन्हा पण डॉट। आणि या ठिकाणी हर्ष इलेवन संघाचे विनय कातकर कडकडा शॉट सिंगल, सारण झालेले आहेत, स्टेप आउट केलेला का बॅट्समन ने, स्टेप आउट केले त्यामुळे रन हा काउंट झालेला नाहीये। बॅट्समन लक्ष द्या, आपण स्टेप आउट करू नका अन्यथा तुम्हाला रन नाही देणार। ए जो बच्चे ग्राउंड के अंदर बाहर आइए, नहीं तो आपको 1000 रुपए देना पड़ेगा आपके पापा की तरफ से, स्पॉन्सरशिप ऋतु गाड़ी ने प्रीमियर लीग के लिए। जो बच्चे अंदर है अपने पापा की तरफ से 1000 रुपए आपको स्पॉन्सरशिप देना पड़ेगा, आपको अंदर बैठना है, वो प्रिविलेज हमारा ये है पैवेलियन। कड़ा शॉट रन आउट, अक्षय मोड सिंह आउट, अक्षय अक्षयला आउट के लिए 6 रन जाए। ऋषि उपाध्याय या ठिकाणी स्कोरर म्हणून काम करत आहेत, त्याचा पाय मुरगळला, पण पाय मुरगळला म्हणून काय झालं, त्याचा हात चालू आहे, त्या हाताने आपली कामगिरी वाजवत आहेत। सर रन 6 रन आउट होणार, रन आउट होणार सर। हर्ष इलेवन आपणास वारंवार विनंती आहे, हर्ष इलेवन संघ आपण टाइमपास करू नका, आपण आपल्या मॅच मध्ये भरपूर वेळ घेतात, मला वाटतं तुमचे मॅच जे आहे पुढच्या 3-3 ओव्हरचे खेळायला लागणार आहेत। कमिटी तुम्हाला आवाहन करत आहे, तर तुम्ही असा टाइमपास केला तर तुमच्या फक्त मॅच 3 ओव्हर आम्ही खेळू। अंपायर लक्ष द्या, बॅट्समन ओव्हर संपल्यावर क्रॉस चेन क्रॉस करायला सांगा, आणि या ठिकाणी आधी आणि गोलंदाज आहेत उमेश गुज्जर। नो चेंडू दिलेला आहे, नो प्लस वन, नीच्या वरती गेल्यामुळे नो प्लस वन त्याने दिलेला आहे। कडकडा सर पुन्हा एकदा 2 धावा आधी। ईएफ सोसायटीचे ते खजिनदार आहेत आणि भरपूर पैसे घेऊन ते बॅटिंग करत आहेत, जबरदस्त फलंदाजी त्यांची, धावा वसूल करत आहेत। आणि कडकडा सर पुन्हा एकदा, आणि विकास यादव कर्णधार, आपण कर्णधारा साजेशी कामगिरी करा, आपला संघ आपल्याकडे रोल मॉडेल म्हणून पाहतो, कॅश सोडू नका। अक्षय मोरे या ठिकाणी रायगडवरून आलेले आहेत, जबरदस्त खेळाडू, आणि आउट शॉट, आणि बघूया त्याने रन आउट बहुतेक, आणि आउट झालेला आहे अक्षय मोरे। शॉट मारून बघत होते की चौका जातो की 2D, आणि बघण्याच्या नादात ते स्वतः पेवेलियनकडे परतलेले आहेत। आणि पुन्हा एकदा मालान मधल्या गाठलेला खेळाडू विशाल सोने, आणि या ठिकाणी मामा जेवण थोड्याच वेळ, 2 पाय 4 पाय, व्हेज नॉन व्हेज सगळं मिळणार। कडकडा शॉट पुन्हा एकदा, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत उमेश गुज्जर, बॉल किती झालेत, डॉट आहे, 4 बॉल झालेले आहेत। उमेश गुज्जर उत्कृष्ट, आणि बॉल अडवला विकेट किपर राज वटवार। या ठिकाणी पाण्याचा जो काही स्पॉन्सरशिप दिलेले आहेत राज वटवार, धन्यवाद आपले। उमेश गुज्जर आपल्या अनुभवाचा फायदा घेत जबरदस्त गोलंदाजी करत आहेत, आणि स्ट्राईक वर आधी, आणि कडकडा शॉट पुन्हा एकदा आधी, 2 रन आधी, अतिशय उत्कृष्टपणे फलंदाजी करत आहेत, आणि स्कोर आम्ही सांगतो तुम्हाला 13 रन झालेले आहेत, 13 2 ओव्हर ना।
जोगरपेक्षा 13 रन झालेले आहेत. आता गोलंदाजीकडे अशोक हवालिया, अशोक हवालिया बॉलिंग करत आहेत. सिंगल डॉट कट सिंगल डिक्लेअर मारलेला विशाल सोनी यांनी आणि कडकडत शॉट चौका. मालणमध्ये गाजलेला खेळाडू, भरपूर स्पर्धा या खेळाडूने गाजवले. विशाल सोने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. चौका मुंबई इंडियन्सच्या संघाचे ते व्हाईस कॅप्टन आहेत आणि अतिशय व्हाईस कॅप्टन साधीच अशी कामगिरी करत आहेत. आपल्या कर्णधाराला ते सपोर्ट करत आहेत व्यवस्थित पद्धतीने. पुन्हा एकदा टॅप शॉट आणि बहुतेक चौका आणि विशाल सोने. विशाल सोने तुम्हाला खुश खबर, जर या चेंडूवर तुम्ही चौकार मारलात तर राकेश सकपाळ यांच्याकडनं तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक. विशाल सोने खुश खबर, खुश खबर, खुश खबर. या चेंडूवर चौकार मारा आणि राकेश सकपाळ यांनी लावलेलं 100 रुपयाचं पारितोषिक जिंका. मांडवली करू नका बॉलर, मांडवली करू नका. 100 रुपयाचं पारितोषिक बघूया ते मारतात का 100 रुपये पारितोषिक. आणि वाईड ऑफर कंटिन्यू आहे, ऑफर कंटिन्यू आहे. या चेंडूवर चौकार मारा आणि 100 रुपये पारितोषिक जिंका. आणि नाही वाचला. 2 रन, 2 रन. उत्कृष्टची फलंदाजी विशाल सोने, उत्कृष्टची फलंदाजी. ए बॉलर, बॉल बॉल बॉल. 4 बॉल झालेले आहेत. मुंबई इंडियन्सचा अतिशय धडाकेबाज खेळाडू आहे आणि धडाकेत अशी फलंदाजी ते करत आहे. आणि हा स्मार्ट, एकदम स्मार्टली त्याने सिंगल काढलेला आहे. स्टेप आउट, नो रन. स्टेप आउट असल्यामुळे रन ना काउंट आहे. जबरदस्त सांगतो आम्ही, स्टेप आउट असल्यामुळे रन काउंट मिळणार नाही. बॅट्समन जो खेळवतो तो स्ट्राईक वर जाईल. विशाल सोने मारणमध्ये गाजलेला खेळाडू, उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करत आहे. आणि या जोरात पुन्हा फटका, बघूया चौकार जातो का. अंपायर काय डिसिजन आहे? एकच रन आहे ना, एकच रन आहे. 26 रन झालेले आहे 3 ओव्हरमध्ये. 26 रन. मुंबई इंडियन्स हा अतिशय धडाकेदार संघ निघाला. काही डार्क हॉर्स आम्हाला वाटत होता की हा संघ करू शकेल नाही शकेल, पण त्याने अद्भुत अशी कामगिरी करत 2 मॅच सलग जिंकलेले आहेत. श्रीकृष्ण भगवान के आशीर्वाद उनके साथ है, क्योंकि यादव कुलवंशी के हमारे संतोष यादव जी उनके साथ है. बोलो कृष्ण भगवान की. 26 रन 3 ओव्हर. या ठिकाणी विशाल सोने पुन्हा एकदा बॉलिंग साठी. आनंद यादव, मंगलदीप डायरेक्ट आणि उत्कृष्ट असा बॉल. अनिवनाचा बाउंस झाला, डॉट चेंडू. मंगलदीप डेअरी चे प्रॉपरायटर आनंद यादव या ठिकाणी ओव्हर टाकत आहेत. आनंद यादव गोलंदाजी करत आहेत. बॅट्समन विशाल सोने. कडक असा बॉल, बोल्ड आणि खतरनाक असा चेंडू. आनंद यादव, आनंद यादव आणि या ठिकाणी जितेंद्र माळी मुंबई इंडियन्सचे खेळाडू या ठिकाणी बॅट. जोरदार टाळ्या विशाल सोनेसाठी, चांगली फलंदाजी केली त्यांनी. जोरदार टाळ्या, उत्कृष्टाची फलंदाजी दाखवली आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी स्ट्राईक वर गेले जितेंद्र माळी आणि गोलंदाज आहेत आनंद यादव. जितेंद्र माळी, जितेंद्र माळी या बॅटिंग साठी आलेला आहे. आणि हा डॉट पुन्हा एकदा आनंद यादव, जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. त्यांना विचार फोन करून कुठे आले विचार. जबरदस्त असे डॉट करत आहेत आनंद यादव. पुन्हा एकदा जबरदस्त अशी फिल्डिंग या ठिकाणी टर्फ स्टार सिटीला. चार बॉल आणि उत्कृष्टचा टॅप आणि हा रन मारायचा प्रयत्न. ओव्हर थ्रो पकडलेला आहे. इनको बता ना किधर आहे, इनको पूछ किधर आहे. खाना आ रहा अपना टर्फ, स्टार सिटी टर्फ बोल ना. स्टार सिटी लास्ट बॉल ना, लास्ट चेंडू आहे. अरे भूपेन भाई सांगतो, बाबा मी नाही चावी आणली गाडीची, मी चालत आलो. लास्ट चेंडू आहे. मुंबई इंडियन्स शेवटच्या ओव्हरमध्ये काही साजेशी कामगिरी करू शकला नाही. 3 ओव्हरमध्ये त्यांचे चांगले रन होते. पण आणि सुशील यादव पुन्हा एकदा आणि या ठिकाणी काय डिसिजन अंपायर.
आउट आणि उत्कृष्ट जी गोलंदाजी केली आनंद यादव ने शेवटच्या ओव्हर मध्ये। अरे लंच आ रहा है मामा, चाय कहाँ पी रहे हो? बताया क्या किधर है? 28 झाले, फक्त लास्ट ओव्हरात 2 रन निघाले, 28 रन झाले, 29 बिन आहे। टॉस का बॉस हाँ मी सांगतोय 2 मिनिट। हरंग जी, दिल्ली कैपिटल वर्सेस मराठा वॉरियर्स, आ जाइए फटाफट। दिल्ली वर्सेस मराठा, आ जाइए फटाफट। टॉस का बॉस मामा, टॉस का बॉस करके लीजिए, यूट्यूब कैप्चर द टॉस का बॉस। 29 टॉस का बॉस दिल्ली कैपिटल हरेंद्र विश्वकर्मा। 2 मैच हार चुके, देखते हैं अभी तीसरा मैच जीतते कि नहीं। और मराठा वाले 2 में से 1 जीत चुका है, कैप्टन चेंज हुआ है। टॉस का बॉस कौन जीता? मामा डीसी वन द टॉस एंड डिसाइडेड टू बॉल। दिल्ली कैपिटल वन द टॉस और उन्होंने फील्डिंग ली है। मैच स्टार्ट कीजिए फटाफट। ये आता नको पाठो प्रसाद, 3 राउंड झाले ना की पाठो, 3 राउंड होते, आमची शेवटची मॅच आहे तेव्हा पाठो। डॉट 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 ए मॅच वर लक्ष द्या, ए साइडला रे, बसा ना, बसा, पगार मिळणार तुम्हाला, बसा। उत्कृष्टाचा शॉट, 2 धावा। बॉलर आहेत अक्षय मोरे आणि बॅटिंगला आहेत कडाकाचा शॉट आणि उत्कृष्ट फिल्डिंग आणि बघूया अंपायर काय डिसिजन घेतात। आउट आहे, नॉट आउट आणि आउट। फिल्डिंग करत होता, ठीक आहे, मुद्दा मांडलेला नव्हता, काही इंटेन्शन नव्हतं फिल्डरचा अडवायचं कोणाला, तर तसं काय असेल तर अंपायर डिसिजन घेतील। अक्षय मोरे नॉन स्ट्राईकला आता उतरलेत, आनंद यादव या ठिकाणी लॉन्च स्ट्राईकला उतरलेत आणि समोर आहे सुनील यादव। विशाल पुन्हा एकदा आणि या ठिकाणी सिक्सर मारलेला आहे सुनील यादव यांनी। एक चेंडू बाकी आहे। बॅटिंग साठी उतरले उमेश गुज्जर, ऑलराऊंडर असा खेळाडू आहे, अंधेरी मध्ये गाजलेला असा खेळाडू उमेश गुज्जर। ओव्हर झालेली आहे आणि एका ओव्हर नंतर रन झालेले आहेत 3 धावा, 4 धावा बोलतात, 3 धावा झाल्यात, 1 रनआउट झालेला, 1 रनआउट, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा, काहीतरी कन्फ्युजन आहे। रनआउट झालेला तो विकास, आम्ही रन मोजतोय, कन्फ्युजन करू नका, या ठिकाणी आम्ही बरोबर रन मोजतोय। विशाल सोने बॉलर आहे, स्ट्राईक वर आनंद यादव आहे, नॉन स्ट्राईकला उमेश गुज्जर आहे। चांगली अशी गोलंदाजी करत आहेत विशाल सोने, मुंबई इंडियन्स संघाचे ते आधारस्तंभ आहेत। नाही बॉल सोडल्यावर पुढे जातो, बघ तू तू शांत म्हणे, बॉल सोडल्यावर पुढे जातो, आता सुटलं तर पुढे बघ तू, चेक कर। सिंगल रन आहे। नाही रे बघ ना तू, बॉल सोडतोय तो, मेरा भी सेम ही बता रहे हो राकेश भाई, मैं भी लाया हूं, लगाएंगे कैसे उसके ऊपर। सोडल्यावर
टैप बाउंड्री आनंद यादव ने उत्कृष्ट चौकार मारले। यश यश कुछ संपर्क साध यश अंपायर फक्त बाउंड्री है ना, नो नहीं ना, नो नहीं है, टैप शॉट होता, चौकार गए, नो बॉल है, त्रिफाला चीज है, बोल्ड है पर नो बॉल। पैडी आणि प्रसाद यांनी लंच मैनेजमेंट करायचं आहे, जसं आपण लंच काउंट घेतलेले तसे पटापट कॅप्टनला त्यांच्या हातात द्या सगळं। लंच कुठे आहे पैडी? लंच देऊन टाक, ज्यांची मॅच झालं त्यांच्या पण जेवण टाका, तू पण तुम्ही येऊन जेवून घ्या, अजून तीन मॅच आहेत। पुन्हा एकदा असा टॅप मारण्याचा प्रयत्न आणि आउट, बहुतेक रन आउट झालेले आहेत। कॅप्टन कॅप्टन कूल संतोष यादव रनआउट केलेला त्यांनी आनंद यादव यांना, आनंद यादव रनआउट झालेले आहेत। अकरा रन झालेले आहेत, काय झालं कुठे आहेत ते? सत्यवान मांडवकर या ठिकाणी कुठे असतील, माईकशी संपर्क साधा, थोडा माईकची हातात घ्या, मी लंच मॅनेजमेंट करतो। धन्यवाद राकेश। दरम्यान 29 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ हर्ष इलेव्हन, पंचांनी सांगायचंय या चेंडूवर किती धावा डिक्लेअर, एक धाव। धाव संख्या आताची एक धाव, एक रन, भाग के निकाला। और एक नो बॉल पे एक आया ना, उसके बाद सिंगल आया। टोटल स्कोर इज 14। फोर्टीन स्कोर। बॉलर आदित्य, स्ट्राइक पे उमेश आणि सुंदर असा फटका। पंचांनी सांगायचंय नाहीये, प्लेयर प्लीज प्लीज प्लेयर्स को रिक्वेस्ट है कि कोई भी एक दूसरे से आर्ग्यूमेंट ना करे, सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है कि कोई भी एक दूसरे से आर्ग्यूमेंट ना करे, वहां पे अंपायर है, अगर कुछ है तो अंपायर समय बता देंगे। सुंदर असे क्षेत्ररक्षण करताना राज आपल्या संघासाठी चौकार तो वाचवलाय, केवळ एकच धाव। आणि पुन्हा एकदा पाहूयात आणि हा चौकार, उमेश गुजर यांच्या बॅट मधून आलेला हा टॅपचा शॉट, राजांच्या काहीशा वरून बोटाची कट घेऊन गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। आणि पुन्हा एकदा मारलेला हा खणखणीत असा कव्हर ड्राईव्ह, अजून एक चौकार। उमेश गुजर मला वाटतं मॅच आता पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने झुकवताना आपल्याला दिसत आहेत। किती झाले? 29 24 धावा, अजून केवळ 5 धावांची गरज। सेन्सिबल बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते उमेश गुजर। सुखदा 11 संघ कुठे असेल त्यांनी त्वरित पॅडी परीत यांच्याशी संपर्क साधायचा आहे। कर्णधार पॅडी
सुद्धा इलेवन आणि स्वतः कर्णधार सेन्सिबल बॅटिंग करताना एक धाव एक डिक्लेअर आणि याचबरोबर षटक संपतय. तीन धावांची गरज, सहा चेंडू आणि तीन धावा. अरे आम्ही सहा चेंडू आणि तीन धावा. उमेश गुजर यांनी सुंदर अशी फलंदाजी करत संघाला पुन्हा एकदा सामन्यात घेऊन आले. जितेंद्र माळी पाहूयात आपल्या संघासाठी काय करतात. या अगोदरचा आपण सामना जर पाहिला असेल तर सहा चेंडूत पाच धावा देखील करायला दिला नव्हता तर जितेंद्र सिंग यांनी. जितेंद्र माळी यांचा पहिला चेंडू आणि या चेंडूवर डिक्लरेशन झोन मध्ये घेतलेली ही एक धाव. केवळ दोन धावांची आवश्यकता, पाच चेंडू आणि दोन धावा. पाहूया जितेंद्र माळी आपल्या संघासाठी काय करिश्मा करतायत का. उमेश गुजर यांनी पूर्ण सामन्यामध्ये तर आपल्या संघाला घेऊन आलेत परंतु ते लिलिया पार करतायत काय. आणि इथे पाहूयात एक धाव. इथे सामना टाय झालेला आहे. चार चेंडू आणि एका धावेची गरज, चार चेंडू. सेन्सिबल बॅटिंग करताना उमेश गुजर आपल्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्ष इलेव्हन संघाचे आधारस्तंभ उमेश गुजर आणि स्वतः कर्णधार विकास यादव मैदानात. आणि इथे सुंदर असं टॅप टपटका मारत तिथे संघाला विजयी केलंय उमेश गुजर यांनी. दरम्यान आपण एक पाच मिनिटाचा ब्रेक घेतोय. एक पाच मिनिटाची विश्रांती नंतर लगेचच पुढील सामना सुरू होईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने